आरंभ असते शाळा, अमूल्य संस्कारांचा ठेवा असते शाळा, आम्हा सर्वांना लावते लळा इतकी प्रेमळ आहे आपली विवेकानंद शाळा। सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांनो, मी कर्वणी वैद्य इयत्ता 5वी अ ची विद्यार्थिनी, आज 1 ऑगस्ट म्हणजेच लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी व त्याचबरोबर फक्त 1.5 दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ साठे यांची जयंती, यानिमित्ताने शाळा एक संस्कार सरिता या विषयावर बोलू इच्छित। खऱ्या अर्थाने शाळा ही एक पवित्र गंगा आहे। मानवी जीवन सुसंस्कारित करण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे, जे आपल्याला शाळेतून मिळते। राजा भगीरथाने परिश्रमाने गंगा भूतलावर प्रवाहित केली, त्याचप्रमाणे शिक्षणातून संस्काराची गंगा आज येथून हिमालयापर्यंत पोहोचवायची आहे। आज आपण अन्न, वस्त्र, निवारा यावर जगत असलो तरी शाळा ही आपल्या जीवनाचा प्राणवायू आहे आणि संस्कार हा त्याचा पाया। पूर्वी गुरुकुले, देवळे, मठ ही सारी शिक्षणाची केंद्रे होती, पण आता त्यांची जागा विद्यालय, महाविद्यालयांनी घेतली आहे। ज्ञान, विज्ञान आणि संस्कार यांचा सुंदर मिलाप म्हणजे शिक्षण, जे आपल्याला शाळेतून मिळते। शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचा चौफेर विकास घडावा, समाज ज्ञानी स्वावलंबी झाला तरच समाजात बंधुभावाचे वातावरण दिसेल, हे आपण शाळेतूनच शिकतो। या जगात मानव हा सर्वश्रेष्ठ प्राणी आहे। काही माणसं चांगली असतात तर काही माणसं वाईट असतात। चांगल्या माणसातही वाईटपणा आढळतो, तर शेवटी चांगलं कोण हे ठरवण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे, जे आपल्याला शाळेतून मिळते। हे माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे हे संस्कारही शिक्षणाच्या माध्यमातून आपण समाज मनावर बिंबवता येईल। इतिहासातील उदाहरणे आपल्याला मूल्य रुजवतात। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, ही टिळकांची गर्जना आपल्याला आपल्या हक्कांची जाणीव करून देते। करेंगे या मरेंगे या गांधीजींच्या घोषणेतून कर्तव्याची महती कळते। बाजीप्रभू तानाजी मालुसरे यांच्या चरित्रातून राष्ट्रप्रेमाची नीती प्रचिती येते, तर रामायण महाभारतातून नीतीचे धडे मिळतात। म्हणून नेहमी खरे बोलावे, नीतीने वागावे, राष्ट्रावर प्रेम करावे आणि आपसात माया असावी, अशा कितीतरी गोष्टी आपण आपल्या विवेकानंद शाळेत शिकतो। वनस्पतींनाही भावना असतात असे म्हणणारे जगदीशचंद्र बोस, आई वडिलांना खांद्यावर घेऊन जाणारा श्रावण बाळ, एका पक्षाचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःची मांडी कापून देणारा शिबी राजा, विद्या नाकारली असतानाही आपला अंगठा कापून देणारा एकलव्य, तर शिवरायांचे प्राण वाचवण्यासाठी असंख्य जखमा झाला असतानाही प्राणपणे लढणारा बाजीप्रभू, स्वतःच्या मुलाचे लग्न सोडून आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणणारा तानाजी मालुसरे, ही सारी सांस्कृतिक मने होती आणि हे सगळं आपण आपल्या विवेकानंद शाळेत शिकलो। मित्रांनो, सरिता म्हणजे नदी। नदीच्या प्रमाणे अडथळे पार पाडून प्रवाहित राहत असते, त्याचप्रमाणे शाळासुद्धा आपल्या जीवनाला प्रवाहित ठेवते। म्हणून शाळासुद्धा एक संस्कार सरिता आहे असंच मी म्हणेन। शेवटी एवढंच म्हणते, शाळा माझी सुंदर छान, मला वाटतं तिचा खूप अभिमान। शाळा माझी संस्कार सरिता, तीच माझा कर्ता करविता। धन्यवाद। झोपेत पडतात तिकडे स्वप्न नसतात, ते माणसाला झोपू देत नाही ते असतात खरे स्वप्न। प्राणी आणि माणसांमध्ये हा फरक आहे, स्वप्ने तर दोघींनाही पडतात पण माणूस असतो तर स्वप्नांना आपला ध्येय बनवतो, हा आहे प्राणी आणि माणसांच्या जीवनातला फरक। प्रत्येक जणाचं एक स्वप्न असतं, तसंच माझं पण एक स्वप्न आहे जे मोठा पण आर्मी ऑफिसर बनतो। तसंच प्रत्येक जणाचं स्वप्न असतं, जसं त्याला डॉक्टर बनायचं आहे, त्याला इंजिनियर बनायचं आहे, त्याला कलेक्टर बनायचं आहे, असं प्रत्येक जणाचं स्वप्न असतं। माझं पण स्वप्न आहे की मोठं होऊन आर्मी ऑफिसर बनतो। आता मी लहानपणापासून आतापर्यंत आर्मी ऑफिसर होण्यासाठी काय केलं ते मी आता तुम्हाला सांगते। मी अभ्यास केला, मी खेळलो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी मोठ्याची आदराने वागलो व लहानाची प्रेमाने वागलो। आता मी तुम्हाला जर समजा मला मोठं होऊन आर्मी ऑफिसर व्हायचं नसतं तर मला डॉक्टर व्हायचं असतं तर मी केलं असतं का? हो, कारण की मी आर्मी ऑफिसर डॉक्टर हे तर मोठं होऊन होईल ना, पण मी आता एक चांगला मुलगा आहे। आता मी तुम्हाला हे मोठं होऊन आर्मी ऑफिसर होण्यासाठी काय करेल ते सांगतो। हे
म्हणून आर्मी जॉईन करण्यासाठीच्या परीक्षा कुठं होतील त्यांचे तपास करेल, त्या परीक्षेची माहिती मिळेल, अभ्यास करेल व त्या परीक्षेमध्ये बसेल. मोठं होऊन आर्मी हॉस्टेल्स कुठं आहेत, आर्मी ट्रेनिंग कुठं होईल आणि आर्मी स्कूल्स कुठे आहेत यांची माहिती मिळेल व तिथे जाईल. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, तुमचे गुरु आणि माझ्या बालमित्रांनी आज मी तुम्हाला हलवलेले कुटुंब व सापडलेले वृद्धाश्रम या विषयावर बोलणार आहे. तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी आशा बाळगतो. मित्रांनो, आपला भारत देश जगात विविध कारणांनी ओळखला जातो. खेळांचा देश, युवकांचा देश, संतांचा देश, यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीचा देश. आपल्या देशाचे वैशिष्ट्य ठरणाऱ्या कुटुंबाविषयी मला एक विचारच वाटतो, ते म्हणजे कुटुंब म्हणजे काय. तर रक्ताच्या नात्याने मिळलेलं जे असतो ते म्हणजे कुटुंब. सगळ्यांना एकत्र प्रेमाने बांधून ठेवतो ते म्हणजे कुटुंब. तिथे छोट्यांना प्रेम आणि मोठ्यांचा आदर करायला शिकवतो ते म्हणजे कुटुंब. तिथे सुख आले, दुःख आले तरी एकमेकांना आत्मा देत असतं ते म्हणजे कुटुंब. तिथे कुठलाही प्रश्न पडत नाही, तिथे कुठलाही संकोच उरत नाही ते म्हणजे कुटुंब. तिथे संवादाला मर्यादा नसतात तर फक्त विश्वासचं प्रेम ते म्हणजे कुटुंब. पण जेव्हा संवाद संपतात तेव्हा दिवसाचं किती करत कुटुंब असण्याचा. मित्रांनो, आज आपण पाहत आहोत की दिवसेंदिवस कुटुंब लहान होत चालली व मोठमोठ्या शहरांमध्ये पाण्याघरांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे आपल्यासारख्या अनेक लहान मुलांचे बालपण देखील ओळखत आहे. दाखवत आपल्याच काही खेळांमध्ये आज देखील संयुक्त कुटुंब पाळल्या जातात. तिथे येणारे सी वाज एकत्र मिळून साजरी केली जातात. यावरून आपली संस्कृती जोपासली जाते व यावरून आपली संस्कृती जोपासली जाते व आपले देखील काही चांगले मुले दिसतात. मित्रांनो, मला APJ अब्दुल कलाम यांच्या आयुष्यातील एक प्रसंग सांगावासा वाटतो. APJ अब्दुल कलाम लहान होते तेव्हा सर्वजण मिळून एकत्र जवळला बसले होते. तेथे कलामांच्या आईंनी त्यांना करपलेली भाकर वाढली व कलामांच्या वडिलांनी ती शांतपणे खाऊन घेतली व कलामांना घेऊन लाकडी नौका वाचण्याच्या व्यवसायासाठी बंदरावर निघून गेले. तेथे कलामांनी त्यांना विचारले, तुम्ही करपलेली भाकर का खाऊन घेतली, आईला का बोलले नाही. तेव्हा कलामांचे वडील त्यांना म्हणाले, करपलेली भाकर कोणाचं काहीच बिघडू शकत नाही पण कटकून बोललेले शब्द माणसाचे खूप काही बिघडू शकतात. याच सारखे अनेक छोटे मोठे प्रसंग आपल्या कुटुंबात देखील घडत असतात. यावरून आपल्यावर संस्कार होतात व आपण नाती संबंध कशी जपायचे. मित्रांनो, आजच्या भौतिक सुखामागे पडणाऱ्या त्याच्या तरुण पिढीला नाती संबंध जपायला वेळ नाही. मित्रांनो, आपण सगळ्यांनी नटसम्राट हा चित्रपट बघितलाच असेल. या कशा पद्धतीने मतभेद होतात व मुलांसाठी संपूर्ण आयुष्य खर्च करणारे वडील शेवटी घरात चळवळत करतात. म्हणूनच आजच्या या अशा वातावरणात राहतील वृद्ध लोक अडगळातील खोली रिकामी करून वृद्धाश्रमात जातात, कारण तेथे त्यांना समजून घेतले जाते व तेथे त्यांना समजून घेतले जाते, कारण तेथे त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी तिथे अनेक लोक असतात. त्यातूनच काही वृद्ध लोक एकमेकांच्या आधार देखील होतात. मित्रांनो, काही वृद्ध लोकांची मुलं वाढत परदेशात असतात, खूप पैसा कमावतात व दर महिन्याला पैसे देखील पाठवतात. अशा पद्धतीने ते त्यांचे कर्तव्य पार पाडत असतात पण त्यांच्या साईवडिलांना भेटण्यासाठी बोलण्यासाठी त्यांच्याजवळ वेळ नसतो. मित्रांनो, ज्या वृद्ध लोकांना मुलं वाढवण्याने त्यांच्यासाठी ते भेट आहे. वृद्धाश्रम देवाचे वरदान आहे पण ज्या वृद्ध लोकांना मुलं वाढ असून ते वृद्धाश्रमात राहतात त्यांच्यासाठी एक पापाशिवाय कमी नाही, कारण ते तेथे त्यांचा अडवलेला आत्मसन्मान शोधत असतात. जाता जाता एवढेच म्हणतो, धारेशिवाय अर्थ नाही त्या तलवारीच्या पात्याला, धारेशिवाय अर्थ नाही त्या तलवारीच्या पात्याला आणि प्रेमाशिवाय अर्थ नाही त्या रक्ताच्या नात्याला आणि प्रेमाशिवाय अर्थ नाही त्या रक्ताच्या नात्याला. जय हिंद, जय महाराज. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव आहे मानसी दिवेश राजपूत. मी इयत्ता 6वी बमध्ये शिकतो. माझा विषय आहे गुण सागर खेळ. सामान्य व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणी सर्वांना सर्वात पहिले लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीच्या हार्दिक शुभेच्छा. स्वराज्य हा माझे जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे सेवागर्जना करणारे थोर देशभक्त म्हणजेच लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक यांचे जन्म 23 जुलै 1856 साली रत्नागिरी जिल्ह्यात चिखली या गावी झाले. टिळकांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते.
तीर्थाना लोक केशवी म्हणत असत. बाळ हे त्यांचे टोपण नाव होते व त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत असे होते आणि त्यांच्या आईचे नाव पार्वताबाई होते. लोकमान्य टिळक लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धिमतीचे होते. लोकमान्य टिळकांना मॅथ हा विषय खूपच आवडायचा. लोकमान्य टिळकांचे आत्मविश्वास व निर्भयपणा हे दोन गुण होते. लोकमान्य टिळकांनी 1877 पुण्यातील डेक्कन कॉलेजमधून पदवी मिळवली आणि लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी केसरी व मराठा हे दोन वृत्तपत्र सुरू केले आणि लोकांना एकत्र आणण्याकरिता शिवजयंती व गणेश उत्सव हे दोन सण साजरा करण्यास सुरुवात केली. इंग्रजांविरुद्ध आवाज उठवल्यामुळे टिळकांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला. मंडालेच्या तुरुंगवासामध्ये टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. ब्रिटिशांनी टिळकांना स्वातंत्र्य शांतती भारतीय शांततेचे जनक मानले आणि 1 ऑगस्ट 1920 या थोर महात्माचा प्राणज्योत पावला. आणि मी जाता जाता हे दोन शब्द सांगतो. फूल है गुलाब का कली क्या काम की, फूल है गुलाब का कली क्या काम की, जिसने लोकमान्य टिळक का भाषण नहीं दिया उसकी जिंदगी का क्या काम की, जिसने लोकमान्य टिळक का भाषण नहीं दिया उसकी जिंदगी का काम की. माझे दोन शब्द येथे संपूर्ण. जय हिंद. नमस्कार. आदरणीय व्यक्ती व माझ्या उच्च गुरुजनांनो आणि माझ्या मित्रमैत्रिणींनी, मी इयत्तासाठी अशी विद्यार्थिनी निशिता नितीन चौधरी. आज 1 ऑगस्ट म्हणजे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. त्यानिमित्त मी तुम्हाला मी अनुभवलेला लॉकडाऊन या विषयावर काही सांगणार आहे. मित्रांनो, काय सांगू लॉकडाऊनबद्दलचा अनुभव माझा हिरावी त्याने शाळेतील खेळण्याची मजा. घरात बसून राहायची दिल्ली आमासाचा, घरात बसून राहायची दिल्ली आमासाचा, बस झाले कोरोना आता तरी जा रे बाबा आता तरी जा. मला चांगलंच आठवते, मार्च महिना तेव्हा आमची शाळा सकाळच्या सत्रात भरत होती. तेव्हा एके दिवशी सरांनी आम्हाला सांगितले, तुम्हाला आता कोरोनामुळे सुट्टी आणि लॉकडाऊन सुरू झाले ते 22 मार्च 2020 पासून. लॉकडाऊन म्हणजे काय असा प्रश्न मला पडला होता. तेव्हा समजले की चीन या देशातून वुहान या प्रांतातून कोरोना हा विषाणू सर्व जगात पसरत असल्याची बातमी दिनभर येऊ लागली आणि लॉकडाऊन सुरू झाले. या लॉकडाऊनची खबरदारी म्हणून नेमकं करायचं तरी काय, तर सगळं बंद. एक मनात एक अनामिक भीती कोरोनाची. जो तो म्हणतोय उपाय काय, मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, सॅनिटायझर लावा आणि घरातच थांबा. बाप रे, हा आहे काय लॉकडाऊन आणि सुरू झाला ते लॉकडाऊन. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा वाढतच गेला हा लॉकडाऊनचा कालावधी. मग काय, तर सगळं बंद. अभ्यास बंद, शाळा बंद, उद्योगधंदे बंद, दुकानं बंद, राष्ट्रीय सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम बंद, शेवटी दळणवळणसुद्धा बंद. घरात राहा, सुरक्षित राहा. छान वाटतं कारण माझ्या दृष्टिकोनातून मज्जाच मज्जा. शाळा बंद, अभ्यास बंद, मग काय, टीव्ही सुरू पण कोणतेही चॅनल लावा. कोरोना कोरोना आणि कोरोना. घरातील आईकडे सांगायला लागले बाहेर जायचं नाही, घरातच थांबायचं. अरे सगळं बंद म्हणजे खेळही बंद का, हा मोठा प्रश्न मला पडला होता. त्या खडतर प्रसंगात टीव्ही माझं सोडती आणि घर हेच माझे जग झाले होते. या लॉकडाऊनमध्ये रामायण, महाभारत, कार्टून्स, चित्रपट या सर्व जुन्या कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याची संधी मला मिळालेली होती. एरवी पालक टीव्ही लावला की ओढायचे, आता तेच पालक टीव्हीवर दंग झाले. मला सांगा आता नाही का हो त्यांचे डोळे खराब ना, छे होणारच नाही. हे पालकांनी केलेले नवे संशोधन. वा छानच. पुढे इतके ऐशारामाचे दिवस येणार नाही. घरातील सर्वांना सुट्टी, सर्वांना आराम, सर्वांना पत्ते, कॅरम, बुद्धिबळ, खेळायला वेळ, सगळ्यांना एकत्र जेवायला संधी. नाहीतर कोणाला होता मना एवढा वेळ. एकीकडे वाटे खूपच मस्त, पण रोज रोज तेच करून कंटाळा आला होता. मग स्वस्त बसवत नव्हतं म्हणून घरातील धूळ खात पडलेली पुस्तके वाचावयास काढली. छंद जोपास दोडून मोडून दोळायचे झाले तरी वेळ शिल्लक राहत असते. सुरुवातीला शाळेला सुट्ट्या होत्या तेव्हा छान वाटलं, परंतु 3 महिन्यांनंतर शाळा भरल्या पण त्या ऑनलाईन आणि ऑनलाईनच, आणि ऑनलाईन शिक्षणाचे वारे वाहू लागले आणि माझे ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. ते म्हणतात ना, एका नाण्याला 2 बाजू असतात तशा शिक्षणालाही 2 बाजू असू द्या. परंतु मित्रांनो, ते म्हणतात ना, बिनभिंतीची इथली शाळा लाखो इथले गुरु, बिनभिंतीची इथली शाळा लाखो इथले गुरु. आणि या लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन शिक्षणाशिवाय पर्यायच नव्हता म्हणून मी म्हणे, फळा आणि खडू लागले तळू. विचारत आहे प्रश्न शाळा कधी सुरू, विचारत आहे प्रश्न शाळा कधी सुरू. छम छम छडीचा राहिला नाही था. डिग भर सुट्ट्या परीक्षाही माफ,
डिजिटल फळ्यावर ऑनलाईन शाळा, डिजिटल फळ्यावर ऑनलाईन शाळा, गुगलवर हजेरी, यूट्यूबचा लढा, गुगलवर हजेरी, यूट्यूबचा लढा, मोबाईलच्या स्क्रीनवर मैदान गाजत आहे, मोबाईलच्या स्क्रीनवर मैदान गाजत आहे, पबजीच्या बंदुका रात्रभर वाजत आहे, पबजीच्या बंदुका रात्रभर वाजत आहे, आता तरी वाजेल का घंटा, शिजेल का खिचडी, आता तरी वाजेल का घंटा, शिजेल का खिचडी, लक्षात राहतील का यत्ता आणि तुकडी, लक्षात राहतील का यत्ता आणि तुकडी। आणि हे सगळं सुरू असताना मी देवबाप्पाकडे एकच मागणी मागितले, दूर कर हे संकट दाळू दाता, दूर कर हे संकट दाळू दाता, पूर्ण कर माझी मनोकामना, जाऊ दे हा कोरोना, जाऊ दे हा कोरोना, देवा प्लीज सुरू कर माझी शाळा, देवा प्लीज सुरू कर माझी शाळा। नमस्कार, मी एकता सातवी बच विद्यार्थिनी गावा रमेश देवे। मी आज 1 ऑगस्ट म्हणजे लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी, या निमित्ताने आयोजित वक्तृत्व स्पर्धेत माझा विषय आहे शाळा हे संस्कार संहिता। शाळा ही एक केवळ ज्ञान देणारी इमारत नसते, तर ते विद्यार्थ्यांना घडवणारे संस्कार केंद्र असते। प्रत्येक मुलाची पहिली शाळा ही आई असते, परंतु या 4-5 वर्ष झाला की प्रत्येक पालक आपल्या मुलासाठी चांगली शाळा शोधत असतो। चांगली शाळा म्हणजे काय? चांगली शाळा म्हणजे मोठी इमारत, मोठे मैदान, खेळण्यासाठी बगीचा, पिण्याचं पाणी एवढंच नाही, या तर गरजेचं आहेतच, पण या सोयी असतील तर आपण त्या शाळेला चांगली शाळा म्हणू, पण आदर्श शाळा म्हणता येणार नाही। आदर्श शाळा म्हणजे जी एक शाळा नसून ते विद्यार्थ्यांना घडवण्याचे केंद्र असते। आदर्श शाळेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक चांगला, अनुभवी आणि प्रेमळ शिक्षक वर्ग। शिकवणारे शिक्षक आदर्श असतील तर शाळा सुद्धा आदर्श बनते। आणि अशा शाळेत विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणात शिकवण्याचे काम सुरू असते व चांगल्या शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुणांचा विकास ज्या शाळेत होतो ती शाळा आदर्श शाळा ठरते। फक्त शिक्षण घ्यायचे असेल तर ते आपण कुठेही घेऊ शकतो, पण विद्यार्थ्यांमध्ये खेळाडू वृत्ती, कला, संशोधक वृत्ती अशा बऱ्याच गुणांना वाव मिळवून देण्यासाठी चांगला मंच तयार करून देणे आणि योग्य व्यक्तीकडून योग्य वेळी मार्गदर्शन मिळणे हे अत्यंत गरजेचे असते। सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पालकांकडे आपल्या पाल्यासाठी वेळच नाही, म्हणूनच बरेचसे पालक आपल्या मुलाचा चांगल्या शाळेमध्ये प्रवेश घेऊन सुद्धा त्यांना कोचिंग क्लासेस लावतात आणि आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतात। अशा स्थितीत ज्या शाळेतील शिक्षक, पालक व शिक्षक अशा दुहेरी भूमिका निभावतात, ते शिक्षक व ती शाळा आदर्श ठरते। सध्याच्या नवयुगात माणूस प्रगती करत आहे, पण त्याच्यामधील मानवता हळूहळू नष्ट होत आहे, आणि हे सर्व होत आहे ते मुलांमधील मूल्य शिक्षणाच्या अभावामुळे। मुलांना लहानपणापासूनच मूल्य शिक्षण मिळणे अत्यंत गरजेचे असते व मुलांमध्ये व ज्या शाळेतील शिक्षक मुलांना मूल्य शिक्षणाबरोबरच व्यवहारिक ज्ञानही देतात त्या शाळेतील शिक्षक आदर्श ठरतात। व माझ्या शाळेतील शिक्षक हे शिक्षक व पालक अशा दुहेरी भूमिका अगदी चोखपणे पार पाडतात, म्हणूनच माझी शाळा ही एक चांगली शाळा व आदर्श शाळा आहे। धन्यवाद। उपस्थित गुरुजन वर्ग व माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, ऑगस्ट महिना म्हणजे क्रांतिकारकांचा महिना। ह्या क्रांतिकारकांसाठी असं म्हणावं लागेल, इतिहास तू बौंद पहाशी, पाठी मागे जरा झुकून मस्तक करशील, तग्यांना मानाचा मुद्रा। क्रांतिकारकांना मानाचा मुद्रा करून मी माझ्या विषयाकडे वळतो। कुठलेही राष्ट्र प्रगत आहे की अप्रगत याचे काही निश्चित निकष सर्वमान्य झालेले आहेत। राष्ट्राची संपत्ती, त्या राष्ट्रात राहणाऱ्या जनतेचे उंचावत जाणारे राहणीमान व त्यांची होणारी प्रगती आणि जागतिक बाजारपेठेत राष्ट्राची असलेली प्रतिष्ठा व पद हे त्यातील प्रमुख निकष। हे निकष साध्य करण्यासाठी 21व्या शतकातील आव्हानं या विषयाला मी स्पर्श करू इच्छितो। तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद हे इन्सान बनेगा। आज अखंड भारताचे चेहरे राखण्यासाठी आपण यशस्वी ठरलो आहोत, पण आज कुठलाही अर्ज भरावाच असल्यास त्या अर्जात एक कॉलम असतो, धर्म, जात आणि उपजात, हा कॉलम आपल्याला भरावा लागतो। याचा फायदा मतांच्या गटांसाठी विनाकारण वाद निर्माण करून भारतीय नेते करत असतात, त्यामुळे अखंड भारत ह्या संकल्पनेला छेद जाऊ शकतो। मित्रांनो, भारतात हरित क्रांती झाली, औद्योगिक क्षेत्रातील लक्षणीय प्रगती झाली, पण अजूनही आमच्या देशातील सामान्य माणूस अप्रगत राहिला। अन्न, वस्त्र, निवारा ह्या प्राथमिक गरजा देखील भागल्या नाही, याला कारण म्हणजे वाढती लोकसंख्या। 2025 चीनला लोकसंख्येच्या बाबतीत मागे टाकून भारत पहिला नंबर राहणार आहे। लोकसंख्या नियंत्रण हे एक आव्हान 21व्या शतकात आपल्या समोर आहे। मित्रांनो, मनामनात एक विचार, क्षणोक्षणी एक आचार, मनामनात एक विचार, क्षणोक्षणी एक आचार, काही देशातून सर्वत्र संचार, भ्रष्टाचार, भ्रष्टाचार, भ्रष्टाचार।
आज शिक्षण क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, धार्मिक क्षेत्र, बाजार, औषधी, विवाह, जिथं जिथं माणसाचा संपर्क आला तिथं तिथं भ्रष्टाचार पोहोचला। एक ओळ अशी ही वाचना केली होती, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना। पण ह्या वाक्याचा प्रयास मानवाने असा केला, आम्ही बिघडलो तुम्हीही बिघडा। या उक्तीप्रमाणे देवालाही भ्रष्टाचारापासून दूर ठेवलं नाही, वाण नाही पण गुण लागला, तोही लाखांची देणग्या घेऊ लागला। त्यातूनच मोठे मोठे भ्रष्टाचार होऊ लागले। भ्रष्टाचार निर्मूलन हे एक आव्हान 21व्या शतकात आपल्या समोर आहे। 21व्या शतकातील राहणारा प्रश्न म्हणजे आर्थिक विषमता। आज अनेक देश आर्थिक विषमतेला सामोरे जात आहे। आर्थिक विषमता हा एक मोठा प्रश्न आहे। मित्रांनो, मी एक गुजराती गाणं ऐकलं होतं, काची केहरीने अंगुर काला, काची केहरीने अंगुर काला, आमे गुजराती लहरी लाला, आमे गुजराती लहरी लाला, अदानी गुजराती अंबानी गुजराती, अदानी गुजराती अंबानी गुजराती, गुजराती ना बोल बाला, आमे लहरी लाला, आमे लहरी लाला। आज अदानी अंबानी टाटा व इतर उद्योगपती यांच्याकडे भारतातील सर्वाधिक संपत्ती आहे व करोडो लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहेत। आर्थिक विषमता दूर करणं हे एक आव्हान 21व्या शतकात आपल्या समोर आहे। मित्रांनो, करोना करोना जीवन दे सगळ्यांना जगू दे। गेल्या 2 वर्षापासून कोरोनाचे लाटेने जगात थैमान घातलं होतं व पुढील काही दिवसातही कोरोनाची मोठी लाट येऊ शकते असं शास्त्रज्ञांचा कयास आहे। कोरोनाच नव्हे तर अशा अनेक व्हायरसचा लाट ठोकविणे हे एक आव्हान 21व्या शतकात आपल्या समोर आहे। चला तर मित्रांनो, अशा 21व्या शतकातील आव्हान ठोकविण्यासाठी सज्ज होऊया। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार मित्रांनो, म्हटला की आठवतं ते म्हणजे धगधगत सडसडतं रक्त, ज्याच्यात जिथे लाथ मारेल तिथे पाणी काढण्याची धमक असते, ज्याच्या प्रत्येक शब्दाला तलवारीचे पाद असते, देश ज्याच्या पाठीवर उद्याच्या विकासाचे स्वप्ने पाहतो तो तरुण। परंतु सोशल मीडियाबाबत एक आर्टिकल वाचत असताना अशा काही घटना वाचण्यात आल्या आहेत की आजच्या तरुण पिढीबाबत विचार करणे गरजेचे वाटू लागले। कारण जो भारत देश ज्या तरुण पिढीच्या जोरावर महासत्ता होण्याचे स्वप्ने पाहत असतो, आजकाल त्याच देशामध्ये अशा काही घटना घडतात आणि व्यासपीठाला एक विषय मिळतो। नमस्कार, माझे नाव रितेश पाटील। मी आज तुमच्यासमोर एक विषय मांडतोय, व्यसन सोशल मीडियाचे पारटले चित्र समाजाचे। सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात अगदी लहानांपासून तर वयाची 70 ओलांडलेल्यांपर्यंत सर्वजण सोशल मीडियावरती चक्रिय दिसतात। नाते मैत्री इथपर्यंत मर्यादित असलेली ही सोशल मीडिया आजपर राहणीमान बदलण्यापासून तर अर्जेंडा बदलण्यापर्यंत पोहोचली आहे। सध्याच्या धकाधकीच्या युगात आणि स्पर्धेच्या जगात सर्वांनी अपडेट राहणं गरजेचंच आहे, परंतु त्याचा खोलवर जाणे हेही तितकंच धोक्याचं आहे हे नाकारून चालणार नाही। आजकाल सर्व तरुण फक्त आणि फक्त सोशल मीडियासाठीच जगताना दिसतात। आपण सोशल मीडियावरती कशाप्रकारे अवलंबून आहोत याचं उत्तम उदाहरण जेव ऑलिव्स्की यांनी त्यांच्या सोशल डायलेमा या डॉक्युमेंटरीतून उत्तम प्रकारे स्पष्ट केले आहे। या माहितीपटाच्या आधारे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ही समाज माध्यमे आपल्या विळख्यात कशी अडकतात याची उत्तम माहिती त्यात दिली आहे। आपण जी गोष्ट गुगलवरती सर्च करतो अगदी तीच गोष्ट त्या चॅनल्सवर जाहिरात म्हणून दाखवली जाते। थोडक्यात आपल्याला जी गोष्ट आवडते आणि आपण जी गोष्ट सर्च करतो अगदी तीच आणि तेवढीच गोष्ट चॅनल्सवर जाहिरातीच्या स्वरूपात दाखवली जाते आणि यावरच आर्टिफिशियल इंटेलिजन्स काम करते। परंतु हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आजच्या तरुणाईला अज्ञानापासूनही घातक असलेल्या अर्धवट ज्ञानाकडे खेचतंय हे तितकंच खरं आहे, नाही का? हो, आजच्या तरुण पिढीला पाहिलं की हातात मोबाईल, त्यात सोशल मीडिया आणि त्यात 200-250 रुपयांचा डेटा असला की संपूर्ण महिनाभर सर्व काही विसरून एका वेगळ्याच दुनियेत रममान झालेला तरुण आपल्याला सर्वीकडे पाहायला मिळतो। आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या देशासाठी आपल्या समाजासाठी करून घेण्याची क्षमता या तरुणांमध्ये आहे, परंतु ती तर लोकच वाढ चालली आहे। आपल्या सोशल मीडियाचा वापर फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी करून एक जाण नसलेली पिढीच्या पिढीच तयार होत आहे हे नाकारून चालणार नाही। प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू असतात, आपण कुठल्या बाबींवर जास्त लक्ष केंद्रित करतो हे खूप महत्त्वाचे आहे। आपली मराठमोळी प्राजक्ता कोळी, भुवनधाम, मथुरा रेसिपी यांसारखे अधिक लोक आहेत जे त्यांच्या कौशल्याहून लोकांचे मनोरंजन करतात आणि त्याहून 4 ते 5 लाख रुपये महिन्याला कमवतात। प्राजक्ता कोळी ही दर छोट्या गोष्टींचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावरती पोस्ट करून दर महिन्याला 4 ते 5 लाख रुपये कमवते हे तिनेच तिच्या एका इंस्टाग्राम लाईव्हमध्ये सांगितले आहे। या सोशल मीडियाने आपल्याला स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करून देण्याची एक संधी दिली आहे, आपल्या कौशल्यांना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक व्यासपीठ दिलं आहे।
माहितीचं भंडार दिलं आहे. परंतु आज 100% लोकांपैकी किती टक्के लोक सोशल मीडियाचा वापर एक संधी म्हणून करतात? अहो, या शिक्षित तरुणांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, जात देश पातळीवरचे प्रश्न, गेली तिथे झालेले राजकारणाविषयी तर आजकाल कुठेच चर्चा होताना दिसत नाही. खरं तर या गोष्टींची तरुणांना जाणीवच नाही, किंबहुना या गोष्टी तरुणांच्या डोक्याच्या पलीकडच्या आहेत. आई वडिलांना ज्या वयात औषधी घेऊन देण्याच्या दिवसात आई वडिलांकडूनच पैसे घेऊन तंबाखू खाणाऱ्या लोकांची संख्या कमी नाही आहे. अमर या ठिकाणी मला संत तुकारामांचे दोन वाक्य प्रदर्शनी आठवतात. संत म्हणे, तुका म्हणे दर्पणाची अंग, ज्याचे त्याचे देई रंग. आणि म्हणूनच मी आशा करतो की यापुढे याची तरुण पिढी सोशल मीडियासमोर एक योग्य भूमिका घेऊनच उभी राहील. आणि मग माझ्या देशाची प्रतिमा या बिंबात चमकेल आणि ती चमकावीस अशीच आशा करतो आणि थांबतो. धन्यवाद.